नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। गोरखनाथ राऊत हे भारतीय सैन्य दलात 19 वर्ष देशसेवा पूर्ण करून जन्मभूमी सेलू येथे परत। परभणी जिल्ह्यातील सेलू येथील गोरखनाथ राऊत हे भारतीय सैन्य दलात 19 वर्ष देशसेवा करून निवृत्त झाल्याबद्दल सेलू रेल्वे स्टेशन येथे सर्व शहरवासियांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। गोरखनाथ राऊत हे 2003 साली भारतीय सेनेमध्ये भरती झाले। त्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग 2003 ते 2004 साली गया बिहार येथे झाली। 2004 ते 2006 अलाहाबाद प्रयागराज, 2006 ते 2009 तवांग अरुणाचल प्रदेश, 2009 ते 2011 चंदीगड, 2011 ते 2014 श्रीनगर, 2014 ते 2016 जोधपूर राजस्थान, 2016 ते 2019 लेह लडाख जम्मू काश्मीर, 2019 ते 2022 झांसी, अशा विविध ठिकाणी त्यांनी आपले कर्तव्य बजावले व 31 मार्च 2022 रोजी सेवानिवृत्त झाले। 8 एप्रिल 2022 रोजी आपल्या मूळ गावी सेलू येथे परतले। सेलू रेल्वे स्टेशन येथून क्रांती चौक, बाबासाहेब महाराज मंदिर रोड, नूतन कॉलेज ते त्यांचे राहते घर श्रीराम कॉलनी अशी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीदरम्यान जागोजागी शाल श्रीफळ देऊन आणि जागोजागी औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले। घरी आल्यानंतर त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। त्यावेळी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन JP शर्मा, ज्येष्ठ पत्रकार राम सोनवणे, रामेश्वर गटकळ सर, गटकळ अकॅडमी, डॉक्टर नाईक नवरे, ज्ञानेश्वर पुरी आदी उपस्थित होते। साक्षर इंडिया लाइव न्यूज साठी संतोष कुलभैया, जिल्हा प्रतिनिधी, परभणी। सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन, नेवर मिस एन अपडेट।